Hello children, welcome to my YouTube channel. Today we will learn concept tall and short from book Bala Bharati standard 1st part 4 page number 57. We will learn concept tall and short as upon unsa आणि ठेंगणे ह्या संकल्पना शिकणार आहोत. सर्वप्रथम आपण बघूया इमोजी. व्हॉट डज धिस इमोजी टेलस? धिस इमोजी टेलस टू ऑब्झर्व, निरीक्षण कर. अँड धिस इमोजी टेलस टू कलेक्ट इन्फॉर्मेशन, माहिती संकलित कर. चला तर मग शिकूया संकल्पना उंच आणि ठेंगणे. आपण सर्वप्रथम या दोन आकृत्यांचं वस्तूंचं निरीक्षण करूया. या वस्तूंचं निरीक्षण केल्यावर आपल्याला काय फरक दिसतो? तर हा जो पहिली ही जे खांब आहे, हा खांब म्हणूया आपण, हा खांब जो आहे हा या खांबापेक्षा उंच आहे. This pole is tall than this pole. ह्या पोलपेक्षा हा पोल उंच आहे आणि हा पोल जो आहे या पोलपेक्षा ठेंगणा आहे. This pole is short than this pole. आणि टॉल पोलचा जो बॉक्स आहे त्याला लाल कलरने रंग दिला आहे आणि शॉर्टचा जो बॉक्स आहे त्याला, ठेंगण्या पोलचा जो बॉक्स आहे त्याला हिरव्या कलरने कलर केलेला आहे. चला दुसरी आकृती बघूया. बघा, हे दोन लॅम्प आहेत, म्हणजे लाईट पोलवर लावलेले आहे. यांचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला काय लक्षात येतं? की धिस पोल इज टॉल दॅन धिस पोल, धिस पोल इज शॉर्ट दॅन धिस पोल. आपल्याला दिसतं ना हा पोल कसा आहे, उंच आहे आणि हा पोल ठेंगणा आहे. या ठिकाणी बघा, शॉर्ट पोलचा जो बॉक्स आहे त्याला ग्रीन कलर, हिरवा कलर दिला आहे आणि उंच पोल जो आहे टॉल त्याचा जो बॉक्स आहे त्याला रेड कलर दिलेला आहे. आता ही आकृती बघा आणि ही आकृती बघा. या दोन आकृती बघितल्यानंतर आपल्याला फरक जाणवतो ना. ह्या दोन्ही सायकलीची आकृती आहे, सायकली आहे आणि यामध्ये ही सायकल जी आहे ही उंच आहे. धिस बायसिकल इज टॉल दॅन धिस बायसिकल अँड धिस बायसिकल इज टॉल दॅन धिस बायसिकल and this bicycle is short than this bicycle. This bicycle is tall, T-A-L-L, tall, and this bicycle is short, S-H-O-R-T, short. Now we will color the tall bicycle's box with red. See here, we will color this box red. Okay. And we will color the box of short bicycle with green. See here, we are coloring this box green. You also color in your book to identify whether this bicycle is short or tall. Understand? This bicycle is tall, so we have color this box red, and this bicycle is short, so we have color that bicycle with green. Okay. Now we will see next picture. Now look at this. These are pumps to fill air in bicycle. If we compare these pumps
we find that this pump is tall than this pump. हे दोन्ही सायकलीमध्ये हवा भरायसाठीचे पंप आहेत आणि यांचं निरीक्षण केल्यावर आपल्याला काय लक्षात येतं की हा पंप या पंपपेक्षा उंच आहे, टॉल आहे, TALL टॉल, अँड धिस पंप इज शॉर्ट दॅन धिस पंप, SHORT शॉर्ट. इन धिस वे वी हॅव आयडेंटिफाय दॅट धिस पंप इज टॉल अँड धिस पंप इज शॉर्ट. सो वी विल कलर द बॉक्स ऑफ टॉल पंप विथ रेड. Yes, we have colored. Now we will color the box of small pump with green to identify that this pump is short. Okay, you also color in your book. Now we will go next. Now see here. Color the box in pink below the tallest object. Color the box in pink below in tallest object. These are objects. These are ladder and box are given. We have to fill box with blue pink color. Which box of tallest object? See here. Tallest means सगळ्यात उंच. आपल्याला या तीन शिड्यांच्या आकृत्या दिलेल्या आहेत आणि या आकृत्यांच्या खाली तीन बॉक्ससुद्धा दिले आहे आणि आपल्याला जी सर्वात उंच शिडी आहे त्या खालचा बॉक्स जो आहे तो गुलाबी रंगाने भरायचा आहे. चला तर मग आता आपण बघा ह्या तीन बॉक्स शिड्यांचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला कोणती शिडी सर्वात उंच दिसून येईल. हाँ बरोबर, ही जी मधातली शिडी आहे ही सर्वात उंच आहे, टॉलेस्ट लॅडर, टॉलेस्ट ऑब्जेक्ट अमॉंग बिटवीन धीस ऑब्जेक्ट्स, अमॉंग धीस ऑब्जेक्ट्स. सो वी विल कलर धीस बॉक्स विथ पिंक. लेट्स कलर देन. वी आर कलरिंग द बॉक्स ऑफ tallest object in pink. So we have colored. Now we will read next. Read. Color the box in blue below the shortest object. See here, these are stools and we have to observe these tools, these objects, and we have to color box below with blue color of which object of shortest objects. Which object is shortest among these? Yes, this is shortest objects. आपण या स्टूल जे हे दिलेले आहे या स्टूलांचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला सर्वात छोटा टूल, सर्वात ठेंगणा स्टूल कोणता दिसतो? बरोबर, हा स्टूल सर्वात ठेंगणा आहे. म्हणून या खालचा जो बॉक्स आहे तो आपल्याला निळ्या रंगाने फिल करायचा आहे. चला तर मग करूया आपण निळ्या रंगाने हा बॉक्स फिल करूया. बघा, अशा प्रकारे आज आपण टॉल अँड शॉर्ट ह्या संकल्पना विविध चित्रांच्या वस्तूंवरून, चित्रांवरून शिकलेलो आहोत. त्याचप्रमाणे आपण लॉंगेस्ट, टॉलेस्ट अँड शॉर्टेस्ट ह्यासुद्धा संकल्पना शिकलेलो आहोत आणि आपण आता टॉल आणि शॉर्टमधला फरक ओळखू शकतो. तुम्हीसुद्धा घरी घरच्या विविध वस्तू ज्या असतात ना आपल्या घरी, त्यापैकी शॉर्ट आणि टॉल वस्तूंचं निरीक्षण करून
त्या वस्तू टॉल आहे की शॉर्ट आहे हे ओळखण्याचा प्रयत्न करायचा.